हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो थोरा मोठ्यांचे विचार थोरा मोठ्यांचे बोल आपल्याला योग्य दिशा दाखवतात आज भारताचे तत्कालीन पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने त्यांचे विचार ऐकूया ऐकूया आजचं विचारधन अपयश केवळ तेव्हाच येते जेव्हा आपण आपले आदर्श उद्दिष्ट आणि तत्वे विसरतो हा होता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक प्रेरणादायी विचार चला तर मग मित्रांनो यानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे दिनविशेष या सत्रामध्ये महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू आणि ऐतिहासिक घटना यांच्याविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं सत्तावीस मेचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व स्वातंत्र्य कार्यकर्ते तसेच ब्रिटिशकालीन भारतातील व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं ब्रिटिशकालीन भारतात जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत मिळून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोलाचं काम केलं आहे लहान मुले त्यांना खूप आवडायचे त्यामुळे त्यांना लहान मुले प्रेमाने चाचा नेहरू म्हणून देखील संबोधत असत त्यांचा जन्मदिन चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो चला तर मग यानंतर जाणून घेऊया अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली भारतीय धावपटू आणि पत्रकार रणजित भाटिया यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अडोतीस साली भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार तसंच पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय मराठी भाषिक लेखक कादंबरीकार कवी समालोचक आणि शिक्षणतज्ज्ञ भालचंद्र नेमाळे यांचा जन्म झाला भालचंद्र वनाजी नेमाळे हे परखड लेखन कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत त्यांची कोसला ही प्रसिद्ध साहित्यकृती आहे त्यांची ही कादंबरी एकोणीसशे त्रेसष्टला प्रकाशित झाली कोसला ही कादंबरी त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी प्रकाशित झाली कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मय प्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप गाव सगे सोयरे यांना नाकारतो अशा व्यक्तिमत्वावरील कथा असलेली कोसला ही कादंबरी प्रस्थापित कादंबऱ्यांचे स्वरूप विषय भाषाशैली संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली कोसलाने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचिक केली आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार पंधरा साली हिंदू एक समृद्ध अडगळ याच पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसंच राजस्थान राज्याचे माजी राज्यपाल सरदार हुकुमसिंह यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्रातील थोर विचारवंत संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन झालं सन एकोणीसशे सहा साली महाराष्ट्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्केचाळीस साली पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली सन दोन हजार दहा साली भारतातील ओडिसा राज्याच्या बालासोर या जिल्ह्यातील चांदीपूर या ठिकाणी अणुतंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या धनुष आणि पृथ्वी दोन क्षेपणास्त्रांची भारतीय लष्करी दलाने यशस्वी चाचणी घेतली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकतीस साली पद्मश्री पद्मविभूषण तसेच संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय लेखक कवी नाटककार अनुवादक आणि गीतकार डॉक्टर ओट्टा प्लाकल नीलकंदन वल्लुकुरूप यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिशकालीन भारतातील मद्रास प्रेसिडेन्सीचे समाजसुधारक आणि लेखक तसंच तेलगू भाषिक नवजागरण चळवळीचे जनक राव बहादूर कंदुकुरी विरेसलिंगम पुलू यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तावन्न साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व उद्योजक तसंच महाराष्ट्र राज्याचे विद्यमान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भारत सरकारमधील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म झाला एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय राजकारणी गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान या पदाचा कारभार काही काळ सांभाळला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नोबेल साहित्य पुरस्कार विजेते रशियन लेखक अलेक्झांडर सॉल्कीनिटसेन पाश्चिमात्य देशातील वीस वर्षांचा आपला वनवास संपवून आपल्या देशात परतले सन दोन हजार दोन साली नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान देऊबा यांना तीन वर्षाकरिता पक्षातून बाहेर काढण्यात आलं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकावन्न साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे तारापोरवाला नावाचे मत्स्यालय सुरू करण्यात आले तारापोरवाला मत्स्यालय हे एकशे आठ फूट लांब व चौऱ्याण्णव फूट रुंद असून याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला मत्स्यालयात प्रवेश केल्यानंतर समुद्रातील व तलावातील वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी नजरेस पडतात या मत्स्यालयात शंभरहून अधिक मासे असून आजही या ठिकाणी बहात्तर प्रजातीचे मासे व गोड्या पाण्यातील शंभर प्रजाती आहेत यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे तसेच स्टिंगरे शार्क काळा मासा कासवे असे डिस्कवरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तेव्हा तुम्ही एकदा नक्की हे मत्स्यालय पाहून या चला तर मग यानंतर वळूया आपल्या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बासष्ट साली प्रख्यात माझी भारतीय क्रिकेटपटू माजी क्रिकेट खेळ समालोचक आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रविशंकर शास्त्री यांचा जन्म झाला एकोणीसशे त्रेसष्ट साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अमेरिकन व्यावसायिक तसंच ॲडॉब इंकचे माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक समालोचक आणि माजी ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मायकल हसी यांचा जन्म झाला सन दोन हजार आठ साली ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेता सिडनी इरविन पोलॅक यांचं निधन झालं सन दोन हजार सोळा साली अशोक चक्र पुरस्कार सन्मानित धाडसी भारतीय लष्कर सैन्याच्या आसाम रेजिमेंटचे शिपाई हवालदार हंगपन दादा यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली भारत सरकारने सिमेंटच्या निर्यातीवर लावलेला प्रतिबंध मागे घेण्यात आला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत घरी राहा सुरक्षित रहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो लवकरच आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत तेव्हा नियम शिथिल जरी झाले तरीसुद्धा बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्या आणि हो